जालना अपन या ठिकाणी सोयाबीनच्या शेतामध्ये ज्या ठिकाणी PCT 410 हे पेटेंटेड बीज प्रक्रियेचं औषध या ठिकाणी आलेलं आहे GSP क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेडचे आणि आपले शेतकरी बंधू आहेत त्यांनी हे वापरलेलं आहे बीज प्रक्रियेमध्ये त्यांच्याकडून आपण याचे रिझल्ट विचारून घेणार आहेत तुम्हाला कसे रिझल्ट वाटले सांगा थोडक्यात रिझल्ट चांगले दिस तुमचा परिचय द्या सुरुवातीला सगळं नारायण रोकणे राहणार आरडा खाली बदल म्हणजे झाडाची संख्या चांगली उगवण शक्ती चांगली आणि त्यातल्या वाणू काही नाही वाणू म्हणजे तो जो डबल पैसा देऊ म्हणतात पैसा म्हणतात लोकल भाषेमध्ये या ठिकाणी तर त्याचं नुकसान या ठिकाणी दिसत नाही ती कीड दिसते या ठिकाणी परंतु त्याचं नुकसान या ठिकाणी दिसत नाही आहे हा आणि जर्मिनेशनची संख्या जास्त आहे हिरवेपणा जास्त आहे वाढ व्हेजिटेटिव्ह ग्रोथ त्याची चांगली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता PCT 410 रिझल्ट आणि बाजूला आपण आता ज्या ठिकाणी वापरलेलं नाही ते सुद्धा पाहणार आहेत या ठिकाणी आता बाजूला वापरलेलं नाही बाजूला वापरलेलं नाही आता या ठिकाणी आपले डिस्ट्रीब्युटर आहेत तर त्यांचं मनोगत घेऊ आपण तुम्हाला काय वाटतं तुमचा परिचय द्या मी आकाश अॅग्रो एजन्सी मंठा प्रोप्रायटर भारत महाजन मी या ठिकाणी आल्यानंतर मी बघितलं PCT ट्रीटमेंट केलं बीज प्रक्रिया केलेला प्लॉट आणि बगर बीज प्रक्रिया केलेला प्लॉट दोन्हीमध्ये फार फरक जाणवला झाडाच्या संख्येमध्ये पण फरक आहे त्यानंतर झाडाच्या ग्रीनरीमध्ये सुद्धा फरक आहे मी मुद्दाम रिझल्ट पाहण्यासाठीच इथं प्लॉटवर आलेलो आहे आणि PCT 410 प्रोडक्ट फार छान प्रोडक्ट आहे याच्या अगोदर बी मी GSP प्रोडक्ट बऱ्याचपैकी ऐकलेले आहेत त्यांचे रिझल्ट फार छान आहे आता या ठिकाणी आलो तर आपण ज्या ठिकाणी बीज प्रक्रिया PCT 410 केलेली नाही आहे तुमचं आता हे पाहिल्यानंतर काय मत आहे तुमचं समजा याची उगवण शक्ती बी कमी आहे आणि याची वाढ बी कमी आहे त्या केलेल्या त्या प्लॉट PCT केलेल्या पेक्षा आणि याची थिन्ना पाहिजे थिंडी पाहिजे त्याला हा म्हणजे गॅप आहे याच्यामध्ये आहे आणि कलर पण तसा नाही हिरवेपणामध्ये बदल आहे वाढीमध्ये सुद्धा बदल आहे वाढीमध्ये सुद्धा बदल आहे आणि कलर मध्ये बदल बरोबर तूट पण जास्त आहे सर तूट जास्त आहे म्हणजे PCT 410 वापरलेला प्लॉट आणि हा न वापरलेला प्लॉट वापरलेला प्लॉट हा तर एवढा बदल दिसतो या ठिकाणी त्याच्यामुळे बीज प्रक्रिया करायला पाहिजे पाहिजे का नाही करायला पाहिजे Thank you.